गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. युग मेश्राम या लहानग्या मुलाच्या घराशेजारी राहणाऱ्या दोघा मांत्रिकांनीच गुप्तधनाच्या लालसेपोटी त्याची हत्या केली आहे. 22 ऑगस्ट ईदचा दिवस. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहराजवळ खंडाळा परिसरात राहणाऱ्या अशोक मेश्राम यांची 2 मुलं घराजवळ खेळत होती. त्यातला मोठा मुलगा घरी परतला, पण 2 वर्षांचा लहानगा युग रात्र उलटली तरी घरी परतलाच नाही. गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी युगला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण युग काही जिवंत सापडला नाही. सापडला तो लहानग्या युगचा मृतदेह. गावातल्याच एका घराच्या मागे गवताच्या गंजीत युगचा निश्चित पडलेला मृतदेह आढळला. ते घर होतं प्रमोद बनकर याचं. हा बनकर जादूटोणा आणि गुप्तधनासाठी पूजाविधी करतो अशी माहिती गावकऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर बनकरनं हत्येची कबुली दिली. सुनील बनकरच्या मदतीनं गुप्तधनाच्या लालसेपायी युग मेश्रामचा बळी दिल्याचं त्यानं सांगितलं. ते दिवशी त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवून त्यांना शेतात घेऊन गेलं. ते दिवशी रात्री त्यांना तोंड दाबून त्यांना तिकडं बली दिलं, तोंड दाबून त्यांना मारलं. आणि त्यांना त्यांचे प्लॅन होता ते नदीमध्ये टाकायची, उजड झाल्यामुळे त्या दिवशी त्यांची प्लॅन पूर्ण झाली नाही होतं. या दोघा मांत्रिकांनी नरबळी देण्यासाठी युगचीच निवड केली, कारण त्याच्या डोक्यावर केसांचे 3 भोवरे होते. अशा मुलाचा नरबळी दिल्यास गुप्तधनाची प्राप्ती होते ही अंधश्रद्धा या हत्येच्या मुळाशी होती. डोक्यावर केसाची 3 भोरे अशा मुलांना त्यांना चूज केला. आणि ही अशा मुलांना जरी बली दिल्यावर त्यांना गुप्तधन मिळेल म्हणून ह्यांना एक अंधश्रद्धा होता, त्यामुळे ह्यांना नरबळी दिला. युगचा नरबळी दिल्यानंतर या दोघा मांत्रिकांनी गावाची आणि पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर सत्य समोर आलंच. या प्रकरणातल्या मांत्रिकांना अटक झाली, भविष्यात त्यांना शिक्षाही होईल. पण समाजाच्या मानगुटीवर बसलेलं हे अंधश्रद्धेचं भूत कधी उतरणार हा खरा सवाल आहे. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.